नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे इथं तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिसते बघा टेलिग्रामच्या लिंकवरून तुम्ही द हिंदूची एफ किंवा महत्त्वाचे जे काही आर्टिकल्स आहेत ते तिथून बघू शकता सायमल्टेनियसली ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या इथं कवर होत नाही त्या आपण तिकडं पोस्ट करत असतो आणि ज्या लोकांना स्पॉटलाईट रायटिंग फोरमचा पेड सर्विस घ्यायची असेल की सी जी एससाठीचा आपला जो कोर्स आहे तीन महिन्याचा त्याच्याकरता ईमेल करू शकतात स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉमवर आता वळूयात आपल्या आजच्या महत्त्वाच्या न्यूजकडं आजची पहिली न्यूज जी आहे ती मोहम्मद जहूर खय्याम हाशमी यांच्या निधनासंबंधीची आहे संगीत क्षेत्रासाठी हा एक कधीही न भरून निघणारा असा लॉस आहे खय्याम यांचं निधन झालेलं आहे खय्याम यांचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला तर एकोणावीसशे सत्तावीस ते दोन हजार एकोणीस वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे भावोत्कट आणि प्रयोगशील संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती वयाच्या सतराव्या वर्षी लुधयाना शहरामधून संगीताचा प्रवास त्यांनी सुरू केला होता दुसऱ्या महायुद्धानंतर ते मुंबईमध्ये आले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांना हिर रांझा नावाचा चित्रपट मिळाला होता रेहमान वर्मा यांनी यांच्यासह त्यांनी पहिल्यांदा हिर रांझा या चित्रपटाला संगीत दिलं होतं एकोणावीसशे अठ्ठावन्न साली सुबह होगी हा जो चित्रपट होता राज कपूर यांचा यामुळे त्यांना ओळख मिळाली सुबह होगी हा जो चित्रपट होता हा फ्लॉप झाला होता परंतु हिच्यातली जी पाच गाणी होती ती हिट झाली होती आणि तिच्यामुळे खय्याम हे सर्वांच्या नजरेत आले आणि तिथून मग त्यांचा खरा प्रवास सुरू होतो त्यांनी संगीताची शिक्षा जी घेतली होती संगीताचे धडे ते तीन महत्वाची लोकं आहेत एक म्हणजे पंडित अमरनाथ पंडित हुस्नलाल भगतराम हे दोघं भाऊ आहेत बघा पंडित हुस्नलाल भगतराम आणि पंडित अमरनाथ आणि दुसरं संगीतकार बाबा चिश्ती तर हे तीन व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये उमराव जान या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे उमराव जान हा चित्रपट तुम्ही बघा प्रत्येकाने रेखाचा चित्रपट आहे खूप म्हणजे याची गाणे खूप गाजलेले आहेत आणि या गाण्यांसाठी संगीत त्यांनी दिलं होतं खै्यामनीन त्यामुळे खैयाम काय आहे हे तुम्हाला उमराव जान बघितल्यावर कळू शकतं दिल चीज क्या आहे आप मेरी जान अली जी त्याच्यानंतर ये क्या जगा आहे दोस्तो इन के मस्ती के परवाने हजारो हो हे सगळी चित्रपटातली गाणी आहेत उमरावजान मधली तुम्ही नक्की उमरावजान बघा हा खूप म्हणजे नजरेतून होणारा अभिनय काय असतो हे तुम्हाला एकोणीसशे सत्तरऐंशीच्या दशकातले चित्रपट सांगू शकतात दोन हजार सातमध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता दोन हजार अकरामध्ये पद्मभूषण मिळाला होता त्यांचा जन्म जो आहे तो अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे सतरा आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये कभी 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 कभी, कभी हा पण चित्रपट खूप गाजलेला चित्रपट आहे बघा तुम्ही बघितला असेल एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये उमराव जान आणि एकोणीसशे मध्ये कभी कभी याच्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता दोन हजार दहामध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला तर खैयाम यांना मिळालेले हे एकूण पुस पुरस्कार त्यानंतर एकाहत्तर चित्रपट आणि नऊ दूरदर्शन मालिकांना त्यांनी संगीत दिलं होतं संगीत दिलेले एकूण गाणे जर बघितले खैयामचे तर एक सहाशे बेचाळीस एवढी गाणी आहेत की ज्याला त्यांनी संगीत दिलं त्याच्यानंतर चित्रपट महत्त्वाचे उमरावजान नूरी पण खूप छान हे सगळे चित्रपट खूप महत्त्वाचे आहेत कभी कभी रजिया सुलतान त्रिशूल बाजार पण नुरीसुद्धा तुम्ही बघा मी तुम्हाला उमरावजान आणि नूरी हे दोन चित्रपट सजेस्ट करेल की तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर तुम्ही नक्कीच बघा त्यांची काही गाजलेली गाणी वगैरे इथं आलेली आहेत बघा आता ॲक्च्युली ज्यावेळेस व्यक्तीवर एम पी एस सी प्रश्न विचारते तर त्यावेळेस तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकते आणि कदाचित तिच्यात जर असं स्टेटमेंट आलं तर हे सगळी त्यांची गाजलेली गाणी आहे श्यामे गम की कसम तेजन सुबह कभी तो आएगी ये खूब गाजले गाना है फिर सुबह बाहर बाहरों मेरा जीवन भी सवारो कभी कभी मेरे दिल में ये ख्याल आता है अमिताभ राखी मजे यह आपला तो कार्यक्रम होता कभी कभी आप यू फासलों से गुजरते हैं आ जाओ मेरे दिल भर फिर शीढ़ी रात ए दिले नादान है ना ये खूब गाजलेल चित्र चित्रपट गाना है ए दिले नादान रजिया सुल्तान हेमा मालनी ऍक्टिंग केली आहे याच्यामध्ये रजिया सुलतानचं महत्त्व काय आपल्या मेडिओल हिस्ट्रीमधून तुम्ही मला सांगाल की रजिया सुलतान याची पेक्युलर फीचर्स काय आहेत म्हणजे रजिया सुलतानवर काय प्रश्न येऊ शकतात तिच्याबद्दलचे महत्वाचं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा दिल चीज क्या आहे इन आख हो की मस्तिक आहे मधले हे गाणे आहेत तर हे इथं चित्रपट पण तुम्हाला मी सांगितले जान नुरी वगैरे तर ही गाजलेली गाणी तुम्हाला आमची माहीत असावी म्हणजे एम पी एस यू पी एस सी असं नाही पण तुम्ही हे ऐकणं गरजेचे हे रसिकप्रिय आता याच्यामध्ये परत हे जे गाणी आहेत आमचे तर हे मी टेलिग्रामवर पोस्ट केलेलं आहे तिथं वाचून दाखवण्यात काही पॉईंट नाही तर तुम्ही तिथून बघून घ्या आणि जर तुम्ही ऐकले तर नक्कीच चांगलं आहे कोल्हापूर सांगलीसाठी जे काही पूरग्रस्तांना पाठबळ सरकारतर्फे काय मिळणार आहे तर तिच्यामध्ये एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ मिळणार आहे जर ते कर्ज तुम्ही प्रॉपर लिगल सरकारी प्रोसेसने घेतलेलं असेल तरच दुसरी महत्वाची गोष्ट की कृषी पंप वीज बिल वसुली स्थगित होईल पडझड झालेल्या घरांसाठी अर्थसहाय्य मिळेल जनावरांसाठी मदत काय तर पुरात नुकसान झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठी अर्थसहाय्य दिलं जाईल त्याच्यानंतर आता पंचनामे काय या धरले जातील की पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली जी काही जनावरं आहेत त्याच्या संबंधित तलाठी सरपंच आणि दूध संघाचे पदाधिकारी तीन आहेत बघा कलाठी सरपंच दूध संघाचे पदाधिकारी ही न्यूज तुम्हाला एम पी एस सीमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहेत पण ही आता अवेअरनेससाठी खूप महत्त्वाची आहे तुम्ही जर ह्या परिसरातले असाल किंवा तुम्ही यांच्यासाठी काम करताय तर तुम्ही नक्कीच त्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे की याच्यामध्ये तुम्ही कसं वर्कआउट करणार कारण काय होतं की आता सगळी परिस्थिती निवडत चाललेली आहे पण तरीसुद्धा कन्फ्युजन चुकीचे मॅसेजेस याच्याने प्रॉब्लेम होतो दुधाळ जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी तीस हजार रुपयापर्यंत वाढ मिळेल छोटे व्यावसायिक मृतिकार हस्तकलाकार हस्तकला यांना नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत भरपाई मिळेल तर ह्या सगळ्या गोष्टी अवेअरनेससाठी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जीएसटी आणि प्राप्तीकर भरण्यामध्ये मुदतवाढ सुद्धा मिळेल पूरग्रस्त भागातील जे काही व्यापारी आहेत त्यांना तर हा पण एक महत्त्वाचा निर्णय आहे कागदपत्र आता तुम्ही बघितले असेल कि पूरा कि की पुरात अनेक घरातली कागदपत्रं कम्प्लिटली खराब झालेली आहेत तिच्यात लहान मुलांचे शालेय कागदपत्र असतील शालेय मार्कशीट असतील किंवा मग जातीचे दाखले वगैरे की डे टू डे लाईफमध्ये आपल्याला शैक्षणिक इच्यामध्ये जे काही महत्त्वाचं असतं किंवा वेलफेअर स्कीम करतात तर त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता ऑनलाईनच्या मदतीने ती देण्यात येतील नव्याने तयार करून हे पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे बावीस ते पंचवीस तारखेमध्ये साखर संकुल जे आहे आपलं पुण्याचं तर तिथं शालेय विद्यार्थ्यांसाठी डोनेशनचा कॅम्प आहे बघा आपण जागृती पुणे तर्फे आधीचा जो कॅम्प घेतला होता त्याला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे निअर अबाउट बारा प्लस ट्रक तिच्यामध्ये आपल्याकडे साहित्य आलं होतं तर आता फक्त आणि फक्त आपण शैक्षणिक साहित्यावर फोकस करतो आहे बावीस तारखेपासून पंचवीसपर्यंत तर या संबंधीची जी काही डिटेल पोस्ट आहे ती टेलिग्रामवर मी टाकलेली आहे ती परत आज मी पोस्ट करेल ती नक्की बघा की आपण शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं पेन्स अशा पद्धतीने त्यांच्यासाठीचं सा जे काही मटेरियल आहे ते देण्यासाठीचा सा कॅम्प आयोजित करणार आहोत तीन दिवसासाठी असेल नक्की त्याला प्रतिसाद द्या तुम्ही द्याल त्याच्यात काही वादच नाही आहे पुण्यातून जे काही सगळं झालेलं आहे सगळ्या दुरूनच हा जो काही ओघ आहे की प्रत्येकजण यथायोग्य वर्कआउट करता येतं ती खूप चांगली बाब आहे माणूस की जिवंत असल्याचं आहे ते स्टेट ऑफ द एज्युकेशन दोन हजार एकोणीस चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटी हा युनेस्कोचा एक रिपोर्ट आहे बघा की शिक्षण क्षेत्र आणि तिच्यामध्ये डिसेबल किंवा त्याला दिव्यांग किंवा अपंग यांच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आणि त्यासंबंधीचा हा रिपोर्ट आहे युनेस्को सेंटर फॉर एज्युकेशन इनोव्हेशन अँड ॲक्शन रिसर्च यांनी हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेचा ह्याच्यात आधार घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय स्तरावर सत्तावीस टक्के अपंग विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नाहीत नक्कीच ही चांगली बाब नाही आहे सत्तावीस टक्के विद्यार्थी शाळेत जात नाहीत त्याच्यानंतर आसाम हे अपंग विद्यार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण असणारं राज्य आहे की जिच्यामध्ये विद्यार्थी शाळेत गेलेले नाही ना हे जवळपास जातं आहे तुमचं थर्टी सिक्स पॉइंट फोर पर्सेंट तर हे आ आसाममधली सगळ्यात परिस्थिती गंभीर आहे महाराष्ट्रात पाच ते एकोणावीस वयोगटातील सतरा पॉईंट एक टक्के विद्यार्थी शाळाबाह्य आहेत म्हणजे हे अपंग विद्यार्थी अपंग विद्यार्थी शाळेत जाण्याचं सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य गोवा दोन नंबरला कर्नाटक आणि तीन नंबरला महाराष्ट्र ही तीन राज्य सोडली तर बाकीच्या राज्यांमध्ये ट्वेंटी पर्सेंटपेक्षा जास्त प्रमाण आहे की एकदाही अपंग विद्यार्थी शाळेत गेलेला नाही आहे तर हे नक्कीच आपल्याला बदलावं लागेल कारण मग पुढं जाऊन सर्वायवलसाठी त्यांना अजून जास्त स्ट्रगल करावा लागतो जर त्यांच्याकडे योग्य शिक्षण असेल तर नक्कीच त्यांना याचा फायदा होऊ शकतो लोकसाहित्य संमेलन होणार आहे बघा एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस पुणे इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कोथरुडला बघा डॉक्टर सरोजिनी बाबर निमित्त हा लोकसाहित्य संमेलनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे याच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या डॉक्टर अरुणा ढेरे आहेत आयोजक जे आहेत तर चार आयोजक आहेत ज्याचे मुख्य महाराष्ट्र साहित्य परिषद मसपा हा ना दुर्वांगूरच्या समोर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृती मंडळ लोकरंग सांस्कृतिक मंच ठाणे राष्ट्रसेवा प्रतिष्ठान बावधन डॉक्टर सरोजिनी बाबर यांची बरीचशी पुस्तकं आता प्रकाशित झालेली नाही आहे किंवा त्याच्या प्रति मार्केटमध नाही आहे पण ह्या लोक जे आपण लोकसाहित्य संमेलन घेणार आहोत त्यानिमित्त त्यांच्या आत्मचरित्राची नवी आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार आहे माझ्या कुणा माझ्या मला तर हे त्यांचं आत्मचरित्र आहे हे एम सी क्यू एम पी एस सी विचारू शकते तर हे नीट लक्षात ठेवा डॉक्टर सरोजिनी बाबर डॉक्टर सरोजिनी बाबर यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही योगदान आहे लोक ते लोकसाहित्यासंबंधीचं आहे लोकसाहित्याच्या ज्या काही परंपरा आहेत लोकसाहित्यामध्ये लोककथा असतील लोकगीतं असतील त्यासंबंधीचं संशोधन आणि लिखाण यासाठी सरोजिनी बाबर ओळखल्या जातात नेक्स्ट वन आजच्या लोकसत्ताला आज संपादकीय आलेलं आहे आणि ते संपादकीय जम्मू काश्मीर संबंधीचं आहे तर जम्मू काश्मीरचं तीनशे सत्तर रद्द करणं किती योग्य आहे ती एक पहिली बाजू म्हणून त्यांनी दिलेली आहे त्या काळात त्याचं हे पण येईल अपोजिशन त्याचा अपोजिट बाजू पण दिली जाईल तर इच्यामध्ये एक बुक आहे माय फ्रोझन टर्ब्युलन्स इन काश्मीर जगन जगमोहन जगमोहन हे माजी राज्यपाल आहे जेएड के तर माय फ्रोझन टर्ब्युलन्स इन काश्मीर या पुस्तकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर राज्यातील काही कुटुंबांनी कलम तीनशे सत्तरचा दुरुपयोग कसा केला या जो विस्तृत वर्णन माय फ्रोझन टर्मिनल्स इन काश्मीर या पुस्तकामध्ये आहे तर हे पुस्तक लक्षात ठेवा आपल्याला महत्त्वाचं आहे जेएण के इतकं न्यूजमध्ये आहे की या बद्दल जे एण्ड केबद्दल आपल्याला ह्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर रिचर्ड विल्यम्स निधन झालेलं रिचर्ड विल्यम्सचं ॲनिमेशन किंवा सचेतपट कलेचे ज्ञानकोशकार म्हणून ते ओळखले जातात तीन वेळा त्यांना ऑस्कर सुद्धा मिळालेला आहे म्हणजे ॲनिमेशन पटामध्ये खूप भरीव काम करणारे रिचर्ड विल्यम्स यांचं निधन झालेलं आहे तर ते लक्षात असू देत त्यानंतर जगन्नाथ मिस्त्री बिहारचे मिश्री हे मिश्रा जगन्नाथ मिश्रा बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत वयवर्ष ब्याऐंशी त्यांचं निधन झालेलं आहे डिसेंबर एकोणासशे एकोणनव्वद ते मार्च एकोणासशे नव्वद या कालावधीमध्ये बिहार काँग्रेसचे बिहार मधले काँग्रेस पक्षाचे शेवटचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर तुम्हाला काँग्रेसचा मुख्यमंत्री बिहारमध्ये दिसत नाही तीन वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मं सुद्धा ते मंत्री होते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीन दिवसांचा मुख दुखवटा त्याच्याकरता जाहीर केलेला आहे तर जगन्नाथ मिश्रा यांच्याकरता बिहारमध्ये तीन दिवसाचा दुखवटा असेल आणि ते बिहारचे माजी मुख्यमंत्री म्हणून तर आपल्याला व्यक्तीवर प्रश्न विचारले जातात तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे आज तीन व्यक्ती बघा तीन निधन झाल्यामुळे एक तर व्यक्ती निधन झाल्यामुळे चर्चेत असते कुठला पुरस्कार मिळाला तर चर्चेत असते तर चांद्रयान दोनचं द्रव इंजन द्रव इंधन इंजिन आज प्रज्वलित करण्यात येणार आहे साडेआठ ते साडेनऊ म्हणजे बरेच आपलं लेक्चर अपलोड झालेलं असेल आणि तुम्ही लेक्चर बघत असताना हे चांद्रयान दोनचं द्रव इंधन इंजिन प्रज्वलित करण्यात येणार आहे ते कशासाठी प्रज्वलित करण्यात येणार आहे तर चंद्राच्या कक्षेत यानाला पाठवण्यासाठी द्रव इंधन प्रज्वलित करण्यात येणार आहे चंद्राच्या कक्षेत पाठवणार आहेत दोन सप्टेंबर आपण बघितलेलं आहे की ते रोवर जे आहे ते आपलं ते उतरेल तिथं तर सगळ्या गोष्टी खूप चांगल्या चालू आहेत मनमोहन सिंग राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आलेले आहेत भाजपाचे राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांची या निधनामुळे ती जागा रिक्त होती आणि आपण बघितलं होतं की ते राज्यसभेवर जातील तिथून काँग्रेसचं जे बलाबल होतं ते परफेक्ट होतं तिच्यामुळे त्यांना तिथून राजस्थानमधून पाठवलं होतं मनमोहन सिंग याच्या आधी किती वर्षे कुठल्या राज्यातून राज्यसभेवर होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा निवृत्तीचं वय केंद्रीय बल किंवा सेंट्रल फोर्सेससाठी साठ वर्षे करण्यात आलेलं आहे याआधी काही पदांवरील केंद्रीय बलांच्या कर्मचाऱ्यांचं वय सत्तावन्न वर्ष इतकं होतं निवृत्तीचं वय गृह मंत्रालयाने सी एपीएफ म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचं निवृत्तीचं वय आता साठ वर्ष करण्यात आलेलं आहे तीन वर्षे वाढवलेलं आहे त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती म्हणजे ब्रेस्ट फिडिंग संबंधी आहे की मातेचं जे दुग्ध असतं तर ते जन्मानंतर लवकरात लवकर बाळाला मिळणं गरजेचं असतं पण जवळपास जन्माच्या पहिल्या तासामध्ये फक्त पन्नास टक्के लहान बालकांना ते मिळतं भारतामध्ये किंवा अदर डेव्हलपिंग नेशन जर तुम्ही बघितले की भारतासारखे विकसनशील देश जे आहेत तिथं फक्त पन्नास टक्के बालकांना जन्माच्या पहिल्या तासामध्ये आईचं दूध मिळतं यू पी राजस्थान आणि बिहार हे वस्ट परफॉर्मिंग आहे की इथं जन्मानंतर लहान मुलांना आईचं दूध मिळत नाही किंवा त्याचं जे पर्सेंटेज आहे सगळ्यात पूअर कंडिशन आहे उत्तर प्रदेश राजस्थान आणि बिहार तर आणि त्याच्याचमुळे इन्फंट मॉर्टॅलिटी जी आहे अंडर फाईव्ह म्हणजे पाच वर्षाखालील मुलांचा मृत्यू दर जो आहे तो तुम्हाला इथं खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तर युपीमध्ये सगळ्यात वर्स कंडिशन आहे तर तुम्ही आता बघू शकता इथं मॅप पण दिलेला आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता की अंडर फाईव्ह मॉर्टॅलिटी रेट सर्वात जास्त बघा युपीमध्ये आहे अंडर फाईव्ह मॉर्टॅलिटी रेट जवळपास सत्तर ऐंशीच्या आसपास येतो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे राजस्थान इथं आहे ब्रेस्ट फ्रीडिंग इथं प्रॉब्लेम आहे बिहार एक है आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कंपोजिट स्कोर तर कंपोजिट स्कोर सगळ्यात बेस्ट आहे मणिपूर तर सर्वात जास्त बघा तुम्ही सगळ्यात कंपोजिट स्कोअर जर बघितला तर मणिपूर इकडे आहे तर मणिपूरचा कंपोजिट स्कोअर अंडर फाईव्ह चाइल्ड मॉर्टॅलिटी आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये खूप चांगला आहे दुसरं महत्वाचं की सगळ्यात बेस्ट राज्य कुठलं आहे तर मिझोराम आहे मिझोराममध्ये त्र्याहत्तर टक्के जन्माला आलेल्या मुलींना मुलांना मुलांना मुलींना बालकांना पहिल्या तासाच्या आत त्यांना आईचं दूध मिळतं आणि हे सर्वात हायेस्ट पर्सेंटेज आहे मिझोराम सेवन्टी थ्री पॉईंट फोर तर हे एक लक्षात ठेवा बाकी मग तुम्हाला बघायला मिळतील इथं तर फर्स्ट मिल्क जे आहे ते का दिलं जातं कारण ते डब्ल्यू एच सांगितलेलं आहे की इन्फंटला याच्यातून रिच प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स आणि न्यूट्रिएंट्स मिळतात तर आईचं दूध हे खूप महत्त्वाचं आहे तर मिझोराम त्र्याहत्तर पॉईंट चार आहे बघा त्याच्यानंतर ओडिसा आहे स सॉरी सिक्कीम आहे सिक्स्टी नाईन त्याच्यानंतर ओडिसा सिक्स्टी एट त्याच्यानंतर मग मणिपूर आहे म्हणजे तुम्हाला नॉर्थ ईस्टवर जर फोकस केला तर इथं आईचं दूध मिळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे हे दिसून येतं बाकी राजस्थान बघा अठ्ठावीस त्यानंतर एम पी चौतीस केरळ त्रेसष्टच आहे तमिलनाडु फिफ्टी फाय पॉईंट फोर तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला आता तिच्यामध्ये पण इथं जर तुम्ही कंट्रीवाईज विषय बघितला तर कंट्रीवाईज भारताचा क्रमांक छप्पन नंबरवर येतो रँक आपला फिफ्टी सिक्स श्रीलंका एक नंबरवर आहे इन फंड्स हू रिसिव्ह बेस्ट मिल्क विथ इन वन हावर ऑफ बर्थ पहिल्या तासामध्ये ज्यांना दूध मिळतं यायचं तर तिच्यामध्ये श्रीलंका एक नंबरवर आहे नव्वद पॉईंट तीन वनातून नावाचं देश आहेत पंच्याऐंशी दोन नंबरला बुरुंडी तीन नंबर कझाकस्तान चार नंबर कझगिस्तान पाच नंबर भारत छप्पन नंबरवर आहे तर नक्कीच ही चांगली बाब नाही आहे आपल्याला हे इम्प्रूव्ह करावं लागेल हेल्थसाठी एक हायपरटेन्शन संबंधीचा खूप महत्त्वाचा एक हे आलेलं आहे बघा याच्यामध्ये दोन डेफिनेशन आहे सगळ्यात पहिली गोष्ट आता हायपरटेन्शन काय असतं हायपरटेन्शन म्हणजे आपल्याला जे काही नॉर्मल बी पी आपलं ब्लड प्रेशर त्याच्यापेक्षा जास्त असणं आता इथं जे दिलेलं आहे की नॉर्मल व्हॅल्यू ऑफ ब्लड प्रेशर मेजर इन क्लिनिक आर वन फोर्टी नाईन्टी तर ते वन ट्वेंटी एटी आता तिच्यात कसं पर्टिक्युलरली ते चेंज होत आता तर हा आहे आणि होमवर जर बघितलं तर एकशे पस्तीस पंच्याऐंशी हे तुम्ही बघू शकता आता जर याच्यापेक्षा व्हॅल्यू जास्त असली तर त्याला आपण हायपर टेन्शन म्हणतो म्हणजे नॉर्मल पीपेक्षा जास्त बीपी असला त्याला हार्प हायपर टेन्शन हायपर टेन्शनमुळे काय होऊ शकतं तर हे तुम्हाला इथं रिस्क दिलेलं आहे स्ट्रोक हार्ट अटॅक हार्ट फेल्युअर अॅन्युरिझम किडनी डिसीज दोन महत्त्वाच्या दो कन्सेप्ट लक्षात ठेवा व्हाईट कोट हायपर टेन्शन व्हाईट कोट हायपर टेन्शन काय असतं की ज्या वेळेस व्यक्तीला असं एक्सपिरियन्स होतं की त्याचा बी पी वाढलेला आहे आणि तो डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ज्या वेळेस मेजर केला जातो आणि त्यावेळेस असा सिंड्रम असतो की व्यक्तीला असं वाटतं की त्याचा बी पी वाढतो आहे आणि याच्यामुळे काय होतं अननेसेसरी मेडिसिन त्याला दिल्या जातात म्हणजे जर त्याचा बी पी वाढलेला नसेल तेव्हा सुद्धा आणि दुसरं असतं की मास्क हायपरटेन्शन मास्क हायपरटेन्शन काय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही घरी चेक करता आणि तिच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की नॉर्मल बीपी आहे घरी चेक केल्यानंतर म्हणजे तुम्ही स्वतःच्या लेवलला ते करताय आणि त्याच्यामुळे लोकांना रिस्क कळत नाही आणि हे डेंजरस असतं तर मास्क हायपरटेन्शन घरी बीपी मोजला आणि तो नॉर्मल वाटला तुम्हाला किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने मोजला आणि मेडिसिन घेतलं नाही तर ते डेंजरस आहे आणि बऱ्याचदा असं होतं की सिंड्रोम आहे हा व्हाईट कोट हायपरटेन्शन डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये तुम्ही मोजताना त्यावेळेस तुमचा हाय होतो आणि त्याच्यामधून अननेसेसरी तुम्हाला मेडिसिन घ्यावे लागतात मग याच्यामध्ये तुम्हाला ते स्टेट दिलेलं आहे हे तुम्ही टेलिग्रामवरून बघू शकता आता भारतामध्ये बऱ्याचदा हा एक इश्यू चालतो बघा नेहरू फॅमिली गांधी फॅमिली तर राजीव गांधी राजस्थान गव्हर्मेंटनी ॲड दिलेली आहे पंच्याहत्तरावी त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तर रिव्होल्युशनाइज टेलिफोनी म्हणजे राजीव गांधींनी काय काय केलं त्यांनी टेलिफोन आणला एस टी डी पी सी ओ आणला कॉम्प्युटरचं महत्त्व सुपर कॉम्प्युटर जे काय आज आपण गेलो आय टी ग्लोबल लीडर बनला भारत तर हे सगळं कुणामुळे झालेलं आहे कॉम्प्युटर एज्युकेशन त्यांनी आणलं एन्व्हायरमेंटल आज जवळपास अडीच लाख लोकल बॉडीज इम्पॉर्ट झालेल्या आहेत कॉन्स्टिट्युशनमुळे तीस लाख इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज आहेत लोकल बॉडीमध्ये त्याच्यातल्या सत्तेचाळीस टक्के महिला आहे त्याच्यानंतर दुर हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे यू पी एस सी करता तरी की नाईन्टीन एटी फाईव्ह आसाम ॲकॉर्ड त्याच्यानंतर पंजाब ॲकॉर्ड एकोणऐशे शहाऐंशी त्याच्यामध्ये मिझोराम ॲकॉर्ड आणि अठ्ठ्याऐंशी त्रिपुरा ॲग्रीमेंट तर हे सगळं राजीव गांधींच्या कार्यकाळामधलं आहे तर हे नीट लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर एट पॉईंट फोर कोड्स करोड फर्स्ट टाईम वॉटर्स इन टू थाउजंड नाईन्टीन ते जे एज लोअर केलं लो होतं आपण एकवीस ते अठरा कुठली घटनादुरुस्ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर या सगळ्या सिग्निफिकन्स कोणाच्या बाबतीत आहे राजीव गांधींच्या बाबतीत आहे आणि हे आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आसाममधलं नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन एकतीस ऑगस्टची डेट आहे बघा आणि हिच्यामध्ये जवळपास तीन पॉईंट ट्वेंटी नाईन करोड ॲप्लिकंट्स आहे की जे एन आर सीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यानंतर एक्कावन्न लॉक जे आहेत त्यांना एक्सक्लूड केलेलं आहे ड्राफ्टच्या लिस्टमधून जी पब्लिश झाली होती जून दोन हजार अठरा आणि जून दोन हजार एकोणीसमध्ये त्यानंतर नॅशनल सिटीझन रजिस्टरसाठी हे तुम्ही बघू शकता आयरी स्कॅन आणि त्या सगळ्या गोष्टी होम मिनिस्ट्रीनी सँक्शन केलेलं आहे की जवळपास एक हजार ॲडिशनल फॉरेन ट्रिब्युनल्स फॉर प्रॉपर हिअरिंग ऑफ दोज एक्स्क्लुडेड म्हणजे आता ज्यांना एक्सक्लूड केलेलं आहे ज्यांना नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरमध्ये घेतलेलं नाही आहे अशा लोकांनी जर तिथं क्लेम केला तर त्याच्यासाठी हजार ॲडिशनल फॉरेन ट्रिब्युनल्स असतील की जे त्याच्यावर लुक ऑफ्टर करतील तर आता हे आसामच्या केसमध्ये आपण बऱ्याचदा हा इशू आधी पण बघितलेला आहे तर ते बघूयात येत्या काळात जसं येईल तसं की काय होतं एकतीस ऑगस्टला अठरा ऑगस्टचे जे काही प्रश्न होते ते आपण बघूयात भामरागड आठ शंभर टक्के नक्षलग्रस्त आणि आदिवासी तालुका आहे भामरागड इंद्रावती पर्लकोटा पामूल गौतम या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आहे दोन्ही बरोबर आहे स्टेटमेंट पारो विमानतळ कुठल्या याच्यामध्ये आहे तर भुटानमध्ये आहे बघा त्याच्यानंतर दीपा मलिकची राजीव गांधी भूटानच्या बाबतीत पण आज द हिंदूला लेख आहे की भूटानच्या बाबतीमध्ये एक त्यांनी म्हटलेलं आहे की आधी भूटानचे विद्यार्थी भारतापर्यंत शिकायला यायचे पण आता ते ऑस्ट्रेलिया वगैरे बाकीच्या देशांना एक्सप्लोअर करता येत नाही इथं आपल्याला भारताला थोडं वर्कआउट करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दीपा मलिकची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अटी निवड झालेली आहे दोन हजार सोळाच्या रिओ पॅराम्पिकमध्ये एफ फिफ्टी थ्री या, या गोळाफेकीच्या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत बघा दीपा मलिक यांच्याबरोबर तर हे एक महत्त्वाचं आहे धाम राष्ट्रीय महामार्ग यमुनोत्री गंगोत्री बद्रीनाथ केदारनाथ यांना जोडणारा महामार्ग आहे चार धाम राष्ट्रीय महामार्गाची लांबी नऊशे किलोमीटर आहे आणि त्याच्यासाठीचा खर्चाची तरतूद बारा हजार एवढी आहे तर तीनही स्टेटमेंट हे बरोबर आहे चार धामचा मॅपही आपण बघितला होता महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था वर्धा यांनी कोणत्या महोत्सवासाठी राष्ट्रपतींनी भेट दिली तर तो त्यांचा सुवर्ण महोत्सव होता तर ती एक महत्वाची बाब लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन आजचे प्रश्न बघा बंदीपूर्व व्याघ्र प्रकल्प कुठल्या राज्यात आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असा संदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुस्तक कोणते एक्झाम मंत्र एक्झाम स्ट्रॅटेजी एक्झाम वॉरियर एक्झाम स्ट्रेट स्ट्रेस रिलीफ महाराष्ट्रातील राज्यपालांच्या निवासस्थान व कार्य व नऊ व कार्यालय असलेल्या वास्तूचे नाव काय जलभूषण राजभवन राज जलवस्तू बंकर काशीनाथ कोळी या युवकाने बैलगाडीवरून फिरते वाचनालय ही संकल्पना अस्तित्वात आणलेले हळी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे सातारा सोलापूर मुंबई झेकप्राच्या येथील अथलॅटिकी मीटर मिटिंग रेटर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिमादास हिला किती मीटर स्पर्धेमध्ये सुवर्ण मिळाले शंभर मीटर दोनशे मीटर तीनशे मीटर चारशे मीटर युपीएससाठी एक प्रश्न घ्या डेमोक्रेसी सटनली मूव्हिंग आउट ऑफ पॉप्युलिलेस पॉप्युलरिझम डेमोक्रेसी सटनली मूव्हिंग आउट ऑफ पॉप्युलिझम क्रिटिकली अॅनालाइज दहा मार्काचा प्रश्न आहे शंभर शब्दात लिहायचा आहे स्पॉटलाइट रायटिंग फोरमवर खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी आहेत तर विकली पेड सर्विससाठी तुम्ही ईमेल करू शकता स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम एम पी एस सीसाठी निबंध आहे वाचन संस्कृती तर सोलापूरमधली जी न्यूज होती त्या संबंधाने स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन किंवा तुमचे काही प्रश्न असले नक्की नक्की कमेंट बॉक्स नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो